नमस्कार. सोमनाथ नागोडे चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुनश्च स्वागत. मित्रांनो, दर शनिवारी पर्यटन आणि लाईफस्टाईलचे व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला येत असतो. हे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. त्यासाठी ती बेल नोटिफिकेशनची घंटी दाबा. म्हणजे काय होईल तर नेक्स्ट टाईम तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील आणि मग ते सगळे व्हिडिओज तुम्हाला न चुकता पाहता येतील. ॲग्री टुरिझम, शेतीवर आधारित टुरिझम. जो शेतकरी शेती करतो आहे तोच शेतकरी ॲग्री टुरिझम करू शकतो ही एकदम उत्तम आणि खूप सुंदर अशी संकल्पना आहे. या संकल्पनेचा लाभ घेऊन या ठिकाणी पुण्याजवळच आमराईमध्ये 22 एकरांमध्ये पसरलेले या ॲग्री टुरिझममध्ये आज आम्ही आलेलो आहोत. या मेघमल्हार ॲग्रो टुरिझमच्या एपिसोडमध्ये हे मेघमल्हार ॲग्रो टुरिझम कुठे आहे, इथे कसे यायचं, इथे आल्यानंतर काय खायचं, यांची स्पेशालिटी काय, इथे काय काय पाहता येईल, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इत्यंभूत सांगणार आहे. त्याचबरोबर इथल्या रूम्स कशा आहेत, इथले रेट्स कसे आहेत आणि एकंदरीत किती खर्च येतो, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुण्याहून चांदणी चौक, भूगाव, पिरंगूट, पौडवरून कोळवण रस्त्याने आम्ही मेघमल्हार ॲग्रोला पोहोचलो. इथे गाडी पार्क करून बांबूच्या थंडगार कमानीतून ऑफिसला पोहोचलो. तिथे चेक इन केलं आणि मग चावी घेऊन थेट अमराईतल्या आमच्या ट्री हाऊसकडे निघालो. इथे राहण्यासाठी ट्री हाऊस, फार्म हाऊस आणि कॉटेजेस हे प्रकार होते, परंतु आम्ही ट्री हाऊसला पसंती दिली कारण अमराई. कैऱ्या लटकलेल्या या अमराईमध्ये कैऱ्यांच्या किंवा आंब्यांच्या बरोबर सानिध्यामध्ये ट्री हाऊसमध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मी तुम्हाला माझी रूम म्हणजेच ट्री हाऊस दाखवतो. चला आपण जाऊया आपल्या रूममध्ये. ही आहे आपली रूम. कशी वाटली तुला रूम? एकदम छान रूम आहे. विंडोज मधून सगळे आंब्याचे झाड दिसतात, सगळी झाडी आहे. एकदम छान वाटत, एकदम रिलॅक्सिंग आहे, कूल प्लेस आहे, एकदम शांतता आहे आणि कुठलाही आवाज नाही. सो बाकी सगळ्या अमेनिटीज नॉर्मल आहेत ज्या सगळीकडेच असतात, परंतु बागेमध्ये राहायची मजा मात्र इथेच आहे. थोडं दुपार झालेली, आता वाम कुक्षी घेतो आणि नंतर फ्रेश होऊन पुन्हा भेटूया आपण संध्याकाळी. नमस्कार मित्रांनो, आता झोप झालेली आहे, वाम कुक्षी झालेली आहे आणि आपण आता बाहेर चाललेलो आहोत. मे बी ट्रॅक्टरची राईड आणि शेतामध्ये आपल्याला फिरायचं आहे. सो चला पटकन जाऊया मजा करायला. 4-5 वाजता उठून एक शिवार फेरी मारली. इथला परिसर पाहत सुरुवातीला जी नदी आहे तिकडे येऊन पोहोचलो. संध्याकाळची सूर्याची सोनेरी झळाळी सर्वत्र पसरली होती. ही आहे इथली लोकल गंगा नदी आणि या गंगेच्या पाण्यावरून या ठिकाणी शेती केली जाते. शेती तर मी तुम्हाला ती सुपीक किती झालेली आहे या पाण्यामुळे हे दाखवणारच आहे, परंतु संध्याकाळचा सीन इथला न चुकवा असा आहे, त्यामुळे या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि इकडे वरती पवना डॅम आणि हडशी डॅम आहे, त्या डॅमचं पाणी या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये या नदीमध्ये सोडलं जातं आणि मग या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना अडवून अशा प्रकारे पाण्यांना फुगारा आणला जातो आणि मग शेतीसाठी पाणी वापरलं जातं. अशा प्रकारचे बंधारे वापरल्यामुळे खूप सारं काम शेतकऱ्यांचं सोयीचं होतं, हलकं होतं आणि मग खऱ्या अर्थाने शेतीला व्यवस्थित उन्हाळ्यामध्ये पण पाणी पुरवठा मिळतो. यानंतर आम्ही चहा घ्यायचं ठरवलं, मग रेस्टॉरंटकडे निघालो. मेघमल्हार ॲग्रो टुरिझमला आम्ही आलेलो आहोत आणि माझ्या मागे दिसते ते त्यांचं रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये वेगळ्या प्रकारचं फूड, पण व्हेज हा सगळ्या प्रकारचं व्हेज फूड आपल्याला या ठिकाणी मिळतं. हे सगळं फूड
आपण या ठिकाणी मस्तपैकी खाऊ शकतो. इथली खासियत काय असेल या फूडची, तर हे सगळं जे काही फूड आपण या ठिकाणी खातोय हे फूड याच शेतीमध्ये पिकलेलं सेंद्रिय पद्धतीने पिकलेलं फूड असेल, त्यामुळे नॅचरली ते टेस्टीज असणार आहे. रेस्टॉरंटचा परिसर फारच सुरेख व शांतता देणारा आहे. येथील नैसर्गिक सजावट, झाडी आणि चवीतला ताजेपणा आपल्याला इथेच खिळवून ठेवतो. काय करतेस? मस्त एन्जॉय करते. नेचर वॉक. नेचर वॉक आंब्याच्या बागेत. मित्रांनो, असलं झम भारी वाटतंय ना इकडे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेल्यानंतर जी मज्जा करता येते ती सगळी मज्जा या ठिकाणी करता येते. सो खरंच आम्ही एन्जॉय करतोय, मस्त अनुभव आहे. चंद्र दिसतोय तो मला फार आवडला, एकदम छान व्ह्यू दिसतोय. आता अंधार पडू लागला होता, आम्ही स्विमिंग टँक जवळ जाऊन बसलो. शेतावरच्या त्या दिवशी त्या रात्री निवांतपणे रानात चालणं, गप्पा मारणं हे सुरूच राहिलंय. मुख्य म्हणजे चांदण्या बरं का, या चांदण्यामध्ये पण संध्याकाळचा अनुभव असणार आहे. जेवल्यानंतर तोही आम्ही अनुभवणार आहोत. जेवायला परत रेस्टॉरंटला पोहोचलो. भरपेट जेवण केलं. फुलांच्या दरवळीतून चंद्राच्या प्रकाशात रूमवर पोहोचलो आणि दिवस कसा संपला हे कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी अमराईतील पक्ष्यांच्या आवाजाने जाग आली. मग काय, मस्तपैकी मॉर्निंग वॉक घेतला. सकाळी सगळ्या फळबागा आणि फुलांची झाडं, पिकं सगळं पाहिलं, खूप खूप फिरलो. त्यानंतर भाजीपाला, इतर शेतावरील पिकंही पाहिली. लगडलेले चिकू पाहायला मिळतात झाडाला. सो हे बघा,
असे चिकू येते. इकडे झोपायची व्यवस्था केलेली आहे. या रानातलं जेवण आणि इथे झोप बस. पण जांभळाच्या बागेत फिरण्याची मजा. मला सर्वात इथला भावलेला एरिया म्हणजे ऑफिस जवळचा एरिया, कारण तिथे माणूस रमून जातो. इतक्या खूप साऱ्या गोष्टी करता येतात. खूप सुंदर सुंदर आर्टिफॅक्ट्स आणि छोटी झाडी आहे. आणि आता आमचा धनुष्यधारी या ठिकाणी बाण मारतोय. आणि इकडे मागे ताजी भाजी विकत मिळते, शिवाय आपण लायब्ररी आहे त्यामुळे तिकडे बुक्स वाचू शकतो. सो अरे वा, सायकलिंगची मज्जा. सायकलिंग. सो एकंदरीत सगळी मज्जा मज्जा चालू इकडे मेघमल्हारमध्ये. राईड मारू एक. इंडोर गेम्सचा एरिया आहे. इकडे टेबल टेनिस आहे, चेस आहे, कॅरम आहे. जेवून झोपलं पाहिजे बागामध्ये, ते करूया. चला. येथील जेवण, नाश्ता, चहा सर्वच कसं चवदार. ताज्या भाज्या आणि गावचं आदरातिथ्य यांनी खाण्यावर अक्षरशः ताव मारण्याशिवाय काही गत्यंतरच उरत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी भरपेट जेवलो. तिथून निघताना आम्ही ताज्या भाज्यांची खरेदी केली. येथील मॅनेजर किरण आणि त्याचा स्टाफ फार उत्तम सेवा देतात. इथे आम्ही मालकांनाही भेटलो. त्यांच्या 16-17 वर्षाच्या मेहनतीचं फळ पाहून झालेलं समाधान त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. आम्हाला भरपूर जागा आवडली असाही फीडबॅक आम्ही त्यांना दिला. शेती संस्कृतीतील पैलूंचे दर्शन आणि अनुभव घेण्यासाठी कृषी पर्यटन अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे शहरी माणूस ग्रामीण भागाशी जोडला जाईल, त्याला ताजी भाजी आणि फळे मिळतील. शहराच्या गोंगाटापासून दूर प्रदूषणमुक्त खेड्यात आपली संस्कृती अनुभवता येईल. गावे पुन्हा एकदा स्वयंपूर्ण होतील. हे सगळं शक्य आहे. आम्ही हे सर्व अनुभवलं, भरून पावलो आणि हा आनंदोत्सव संपवून पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. खूप मजा आली मेघमल्हारमध्ये. एकच गोष्ट जाणवली की या ठिकाणी खूप निसर्गामध्ये ताजेपणा आहे, टवटवीतपणा आहे. तोच ताजेपणा आणि टवटवीतपणा घेऊन आम्ही आता पुन्हा शहराकडे निघालो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पाहत राहा माझा चॅनल सोमनाथ नागवडे. चला मित्रांनो, निसर्ग पहा, फिरत रहा, शिकत रहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत रहा.